आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालासाठी विक्री केंद्रे तात्काळ मंजूर सव महाडिक शिरोलीत चौदाव्या वित्त आयोगातून खाद्य महोत्सवास प्रारंभ सरपंचा प्रस्ताव दिल्यास बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालाला शिरोलीत विक्री केंद्र तात्काळ मंजूर करू असे आश्वासन जिल्हा परिषद सौ शौमिका महाडिक यांनी दिले त्या शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीनं चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत खाद्य महोत्सव कार्यक्रमात बोलत होत्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे तर प्रमुख पाहुणे माजी मंत्री जयवंतराव आवळे हे उपस्थित होते मार्गदर्शन करताना सौ शौमिका महाडिक यांनी बचत गटाच्या माध्यमातून तयार झालेल्या वस्तू विक्रीतून सांगून प्रस्ताव व जागा उपलब्ध करून द्यावी असे सुचवले यावेळी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी काँग्रेसने महिलांना तीस टक्के आरक्षण दिल्यामुळेच आज महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत असे सांगून भाजप सरकारने काय दिले असा प्रश्न उपस्थित करताच भाजपाचे जिल्हा सदस्य सतीश पाटील यांनी आक्षेप घेतला त्यामुळे दोघात काही काळ शाब्दिक चकमक उडाली कार्यक्रमात स्वागत माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी केलं तर प्रास्ताविक महिला समिती अध्यक्षा सौ उर्मिला जाधव यांनी केले आभार उपसरपंच सुरेश यादव यांनी मानले यावेळी उपसरपंच सुरेश यादव दीपक यादव बाजीराव पाटील विनायक कुंभार संग्राम कदम बाबासाहेब कांबळे सरदार मुल्ला बाजीराव सातपुते सुरेखा चव्हाण श्वेता गुरव पुष्पा पाटील अनिता कांबळे राजश्री उनाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सदस्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे